हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संकल्पना। हार्डवेअर मध्ये सर्व भौतिक घटक समाविष्ट होतात जे एक प्रणाली तयार करतात। सॉफ्टवेअर मध्ये सूचनांचे आणि डेटा संच समाविष्ट आहे जे संगणकाला काय करावे आणि कसे करावे याबद्दल सूचना देते। हार्डवेअर उदाहरणे। संगणकात प्रोसेसर, स्मृती, दुय्यम संचयन, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेस हार्डवेअर स्त्रोत आहेत। हार्डवेअर प्रकार। संगणकात असलेले हार्डवेअर घटक सामान्यपणे अंतर्गत आणि बाह्य म्हणून वर्गीकृत केले जातात। अंतर्गत घटक मदरबोर्ड, प्रोसेसर, रॅम, सीडी रोम, हार्ड डिस्क ड्राइव, वीज पुरवठा, पॉवर केबल, ग्राफिक्स कार्ड, बाह्य घटक मॉनिटर, कीबोर्ड, माउस, संगणक संरक्षण आच्छादन प्रिंटर। सॉफ्टवेअर। सॉफ्टवेअरला बऱ्याचदा कम्प्युटर प्रोग्राम्स म्हणून ओळखले जाते जे हार्डवेअरला विशिष्ट कृती करण्यासाठी निर्देश देते। कार्यक्रम उच्चस्तरीय भाषेत लिहिलेले आहेत। उच्चस्तरीय भाषा लो लेवल विधानसभा भाषामध्ये रूपांतरित केली जातात। निम्नस्तरीय विधानसभा भाषा यांत्रिक भाषामध्ये रूपांतरित केली जाते जी ड्रायव्हरच्या अर्थसहाय्यासाठी सोपे आहे। सॉफ्टवेअरचा वापर त्यांच्या वापरानुसार खालील तीन प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो। ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टम सॉफ्टवेअर, मालवेअर। डेटा आणि माहिती। डेटा हे संवादासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या तथ्य, संकल्पना, सूचनांचे संकलन आहे। माहिती हा डेटाचा एक भाग आहे जो प्रक्रिया आणि व्यवस्थापित केला जातो ज्यामुळे विशिष्ट कृती करता येते। डेटा हा कच्चा अप्रमाणित तथ्य आणि आकृत्या आहे। माहिती ही प्रक्रिया डेटा आहे। डेटा विशिष्ट नाही तर माहिती विशिष्ट आहे। डेटा हे यंत्रासाठी इनपुट आहे तर माहिती म्हणजे आउटपुट। माहिती प्रवाह हे देखील आवश्यक आहे की संबंधित माहिती संबंधित लोकांना पाठविली जाते। ही माहिती विक्रेत्याकडून ग्राहकाकडे किंवा संस्थेमध्ये किंवा उत्तम संप्रेषणासाठी दिली जावी। वाढ आणि उत्पादनावर माहिती प्रवाह प्रभाव। संस्थेच्या माहिती प्रवाहाने कंपनी वाढीतील कोणत्याही हालचाली, बदल आणि उत्पन्नाबद्दल अद्ययावत केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवते।